ॐ वसुदेवसुतं देवं कौंसचानोरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रिय नमस्कारः प्रबोधन मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला विषय आहे हा शाप की वरदान हा शाप की वरदान आता बरेचदा काय होतं आपल्या जीवनामध्ये दुःख येतात आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला फार वाईट वाटतं की अरे मला असा कसा शाप दिला आता शाप जरी दिला असेल बऱ्याच अशा गोष्टी पुराणामध्ये आहे की शाप दिला गांधारीनं भगवान कृष्णाला शाप दिला तू माझा वंश नष्ट केला तुझा वंश पण नष्ट होईल भगवान कृष्ण म्हणाले की तो होणारच आहे तो मी स्वतःच करणार आहे मग त्याने सगळे यादव प्रभासला नेले आणि प्रभासला नेऊन तिथे त्यांनी एकमेकात भांडणं करून सगळे खलात झाले म्हणजे ते जर राहिले असते तर त्यांनी धुमाकूळ माजवला असता कारण आम्ही विजयी आम्ही मोठे राजे आम्ही केवढा पराक्रम केला हे सगळं त्यांच्यामध्ये असतं तर त्यांनी लोकांना त्रास दिला असता म्हणून भगवंताला ते करायचंच होतं जरी गांधारीनं शाप दिला पण ते वरदानच ठरलं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळतात आपल्याला वाटतं की त्या ऋषीने शाप कशाला दिला पण त्यामधून काहीतरी चांगलं होणार आहे हे त्यांना माहिती असते म्हणून कधीकधी शापसुद्धा आपल्यासाठी वरदानच ठरतो म्हणून आपण कधीही वाईट वाटून घेऊ नये जर आपल्या जीवनामध्ये दुःख आली समजा आता भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या जीवनामध्ये बघा हलधारी होता हलधारी पुजारी होता आणि तो तांत्रिक साधना करायच्या आता बऱ्याच भक्तांनी श्रीरामकृष्णाला सांगितलं की म्हणे तो हलदारी तो कालीचा पुजारी तो म्हणे तांत्रिक साधना करतो आता तांत्रिक साधना करणं म्हणजे ते दारू पिणं वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी पंचमाकार वगैरे सगळं येते त्यामध्ये पण कोणीही त्याला सांगू शकत नव्हतं कारण त्याने शाप दिला तर तो खरा ठरायचा था। म्हणून लोक त्याला घाबरायचे एक दिवस श्री रामकृष्णाने त्याला स्पष्ट सांगितलं की अरे म्हणे हळदारी तू असं असं करतो आहे मी लोकांकडून ऐकलं आहे इथे मंदिराच्या परिसरात राहून तू हे सगळं करतो आहे हे बरोबर नाही हे चुकीचं आहे लोक तुझी निंदा करतात तुला सांगू शकत नाही तुला घाबरतात तेव्हा हलदारीला खूप राग आला म्हणे मी तुला शाप देतो म्हणे तू मला असं म्हणतो तुझ्या तोंडातून रक्त पडेल आता बघा त्या हलदारीने शाप दिला आणि तिथून तीन महिन्यानंतर भगवान श्री रामकृष्णाच्या तोंडातून रक्त पडू लागलं म्हणजे घट्ट नाकातून तोंडातून असं लोंबत होतं सगळे उपचार केले पण ते काही थांबत नव्हतं तेव्हा एक योगी आला ते योगी आला आणि त्यानं बघितलं मग हे बरं झालं म्हणजे हे जड समाधीचं लक्षण आहे आता हे कुंडलिनीमधून रक्त येत होतं नाडीमधून ते रक्त वर जात होतं हे रक्त जर ब्रेनमध्ये गेलं असतं सहस्रारात गेलं असतं तर म्हणे यांना जडं समाधी लागली असती मग त्या समाधीमधून यांना खाली परत येणं शक्य नव्हतं ते बरं झालं म्हणे देवीची कृपा आईची कृपा की ते, ते रक्त वर न जाता तोंडाच्या वाटे सगळं बाहेर पडून गेलं म्हणजे बघा हलदारीने शाप दिला पण भगवान श्रीरामकृष्णाने ते वरदान ठरलं आणि ते सगळं बाहेर पडून गेलं आणि त्यामुळे त्यांचं शरीर टिकलं आणि ते समाजमध्ये विलीन झाले असते त्यांचं कार्य होऊ शकलं नसतं म्हणजे कधीकधी आपल्याला वाटतं की हे शाप दिल्यामुळे दुःख भोगावं लागत आहे हजू पण खूप वाईट वाटलं अरे मी हे काय केलं मी असा कसा शाप दिला ते तर त्यांचे नातेवाईक होते म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी येतात पण आपण ती भगवंताची कृपा आपला वरदान लाभलेला आहे असा विचार करूनच ते सहन केलं पाहिजे याबाबतीत एक गोष्ट आहे एकदा भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघही निघाले आता फिरायला निघाले सकाळी एका गावामध्ये गेले त्या गावाचा मालगुजार खूप श्रीमंत व्यक्ती भगवान कृष्ण आणि अर्जुन त्याच्या घरी गेले त्यानं यांना विचारलं सुद्धा नाही विचारपूस पण केली नाही की तुम्ही कुठून आले कशासाठी आले उलट त्यांना बाहेर द्यायला सांगितलं म्हणजे तुम्हाला आत्म द्यायची गरज नाही तुम्ही बाहेर जा आता भगवान कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला म्हणे तुझ्याकडे खूप ऐश्वर आहे हे तुझं ऐश्वर दिवसेंदिवस वाढतच जावो तुझ्याकडे खूप पैसा धन सगळं येवो असं त्याला आशीर्वाद दिला आता अर्जुन बघतच राहिला पुन्हा हळूहळू पुढे गेले पुढे गेल्यानंतर एका दुसऱ्या गावामध्ये एक म्हातारी होती गावाच्या बाहेर तिची झोपडी होती तिच्याकडे एक गाय होती हे गेल्याबरोबर तिनं आपल्या त्या दोन्ही पाहुण्यांना घरी बसवलं अर्जुन आणि भगवान कृष्ण बघा त्या दोघांचीही पूजा केली त्यांना फळं खायला दिली नंतर त्या गाईचं दूध काढलं आणि दोघांना एक एक ग्लास दूध प्यायला दिलं आणि खूप भक्तिमती तिला वाटलं की माझं जीवन धन्य झालं की साक्षात भगवंत माझ्या घरी आले आणि जाताना भगवान कृष्णाने त्या म्हातारीला शाप दिला, दिला। म्हणे ते तुझी गाय आहे ना ती गाय म्हणे मरो तुझी गाय मरून जाईल म्हणे आता म्हातारीला आश्चर्य वाटलं आणि दोघेही निघून गेले तेव्हा अर्जुनाने विचारलं की म्हणजे भगवंत हे काय आहे त्या व्यक्तीनं तुला विचारलंसुद्धा नाही मां तु तुझा मान सन्मान केला नाही तुला घराबाहेर काढून दिलं आणि तू त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या संपत्तीमध्ये वाढ हो तुझी भरभराट हो हे सगळं हो आणि म्हणे ही एवढी भक्तिमान महिला ने किती आ आदरातिथ्य केलं बसवलं पूजा केली फळ दिले दूध दिलं हे सगळं केलं आणि म्हणे तू तिला शाप दिला हा तुझा नियम काही मला कळत नाही तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले म्हणे बघ अर्जुना त्या व्यक्तीकडे खूप धन आहे संपत्ती आहे ऐश्वर आहे त्याचा त्याला अभिमान झालेला आहे तो कुणाचीही पर्वा करत नाही त्याला त्याचा अहंकार झालेला आहे आता म्हणे ती व्यक्ती कधीही बदलू शकत नाही मग काय त्याचा अहंकार वाढू दे अजून काय बिघडते अहंकार तो जर अहंकार सोडायला तयारच नसेल तो जर आपल्यासारख्या लोकांचा अपमान करत असेल मग त्याचा अहंकार अजून वाढू देणार म्हणून मी म्हणे त्याला आशीर्वाद दिला कारण तो अहंकार त्याचा विनाश करणार आहे आणि म्हणे ही जी महिला आहे वृद्ध महिला आहे म्हणे हिचा आपल्यावर किती प्रेम आहे माझ्यावर किती प्रेम आहे तिचं म्हणे जवळजवळ नव्वद टक्के मन माझ्याकडे आलेलं आहे पण तिथं दहा टक्के मन त्या गायीमध्ये गुंतलेलं आहे ती दहा टक्के म्हणून त्या गायीची चिंता करते गाय कशी चांगली राहील दूध कसं देईल हे मन तिथं तिकडे असते म्हणजे गाय जर मेली तर तिचं शंभर टक्के मन माझ्यावर येईल आणि जेव्हा तिचं शंभर टक्के मन माझ्यावर येईल तेव्हा ती मुक्त होऊन जाईल तिचंच मंगल होणार आहे तेव्हा केव्हा अर्जुनाला कळलं की भगवंताची लीला समजणं फार कठीण आहे अशीच अजून एक गोष्ट आहे एकदा गुरुनानकजी असे भारतभ्रमण करता करता एका गावामध्ये गेले त्या गावामध्ये सगळे दुष्ट लोक होते सगळे बदमाश गुंड त्या गावामध्ये गेले या गावातल्या लोकांनी गुरुनानकांना खूप त्रास दिला अरे बाबाजी कुठून आले काय आले टिंगळ करायला लागले आता गुरुनानक काय करणार त्यांनी गावकऱ्यांना बोलावलं सांगितलं की म्हणे तुम्ही या गावातच राहा तुमच्या गावाचा चांगला विकास करा गावाची भरभराट करा पण इथेच राहा गाव सोडून कुठेही जाऊ नका तुमच्या गावाचं चांगलं कल्याण हो असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि पुढे निघून गेले धिरानंद दुसरं एक गाव होतं त्या गावामधले सगळे लोक सज्जन होते सगळे भक्तिमान होते सगळे धार्मिक होते सगळे नैतिक होते संपूर्ण गाव खूप चांगलं होतं खूप गुरुनानकांचा सत्कार वगैरे केला त्या लोकांनी त्यांचं भाषण ठरवलं भाषण दिलं सगळ्यांनी ऐकलं आणि सगळे संतुष्ट झाले आणि जाताना गुरुनानक म्हणाले की तुमचं गाव नष्ट हो तुमच्या गावामध्ये सगळे लोक इकडे तिकडे गाव सोडून बाहेर जावो आता आपल्याला वाटतं की गुरुनानकांनी असं का म्हटलेलं असेल कारण पहिल्या गावामध्ये सगळे बदमाश दुर्जन गुंडा लोकं होते आता ते जर गाव सोडून बाहेर गेले तर काय होईल ते सगळीकडे वाईटांचाच प्रचार करेल ज्या ठिकाणी गेले ते वाईटच घेऊन जातील कारण त्यांच्यामध्ये वाईटच आहे ते चांगल्याचा प्रचार करू शकत नाही म्हणून गुरुनानक म्हणाले की तुम्ही इथेच मरा तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका तुम्ही गेले तर तुम्ही सगळीकडे तुम्ही सगळं वाईटच पसरवाल तुम्ही इथेच राहा आणि इथेच मरा पण दुसऱ्या गावामध्ये सगळे सज्जन लोक होते आता सज्जन लोक जर एका ठिकाणी राहिले तर चांगल्याचा प्रचार होणार कसा म्हणजे आपण चांगलं होणं हे तर फारच चांगलं आहे आपण चारित्रवान होणं नैतिक होणं हे अतिशय उत्तम आहे पण आपल्या पुरतंच ते ठेवू नये आता नरेंद्रनाथ स्वामीजी म्हणाले म्हणाले की मला आशीर्वाद द्या की मी नेहमी समाधीमध्ये राहील आणि मधूनमधून खाली येईल आता नरेंद्राला समाधीची अवस्था प्राप्त झाली होती तो ब्रह्मज्ञ होता धर्मज्ञ होता सगळं काही चांगलं होतं पण श्री रामकृष्ण काय म्हणाले अरे छी 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 हा तुझा काय आदर्श मला वाटलं की तो मोठा वटवृक्ष होशील म्हणजे तू ब्रह्मज्ञ आहे तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे तू फक्त स्वतःची मुक्ती बघतो अरे तू सगळीकडे गेला पाहिजे आणि ह्या चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे तेव्हा लोकांना माहिती होईल ना धर्म काय आहे म्हणून गुरुनानकाने त्या लोकांना सांगितलं की तुमचं गाव नष्ट झालं पाहिजे म्हणजे काय होईल तुम्ही वेगवेगळ्या गावात जाल आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुमच्याद्वारे चांगल्या गोष्टींचा प्रचार होईल आणि दुसरी गावंसुद्धा तुमच्या गावासारखी चांगली होतील म्हणून तुम्ही लोक एका ठिकाणी राहता कामा नये चांगल्या लोकांनी देशविदेशात गेलं पाहिजे चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे हेच तर आपण बघतो हेच तर या गोष्टींच्या माध्यमातून सांगितलं गेलं तेव्हा इथे आपण बघतो की कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्याला असा कसा शाप दिला पण त्यामधून चांगल्या गोष्टी निर्माण होतात कारण त्यांना माहिती असतं जो शाप देतो त्यांना माहिती असतं की यामधून काहीतरी चांगलं होणार आहे आणि ते तसं घडलं की एकतर आपलं वाईट कर्म नष्ट होतात थोडे दुःख सहन करावे लागतात जरी आपला भौतिक त्रास झाला शारीरिक त्रास झाला तरी आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि आध्यात्मिक प्रगती ही केव्हाही महत्त्वाची आहे या अशा भौतिक गोष्टीपेक्षा त्यांना भौतिक जगामध्ये दुःख येणारच ते आपण सहन केले पाहिजे कारण आपल्याला दुःखाच्या पलीकडे जायचं आहे आणि हे दुःख भोगून कर्म आपलं खर्च करायचं आहे कर्माचा नाश करायचा आहे कर्माचा विनाश करायचा आहे आणि आपले कर्म संपले की मग आपलं मन शुद्ध होईल आणि आपण आपल्या जीवनाचं जे दे अंतिम ध्येय आहे मोक्ष ते प्राप्त करून घेऊ हेच आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून आज शिकायला मिळालेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतो सर्वे सर्वे पश्यतो मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु